नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी प्राध्यापक राजेंद्र दखने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करतो। तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये भारतातील पर्यावरण चळवळ। तर भारतातील पर्यावरण चळवळ ही कशी राबवली गेली याचा विस्तार आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। गाडगीळ आणि गुहा यांच्या मते नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजेच पर्यावरण चळवळ होय। हरित चळवळ असेल, संवर्धन चळवळ असेल, या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीसाठी वापरल्या जातात। आधुनिक पर्यावरणवादाची सुरुवात ही खऱ्या अर्थानं 1960च्या दशकात झालेली आहे। त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सन 1970 मध्ये अमेरिकन पर्यावरण विषयक धोरण कायदा हा लागू केला होता। तेव्हापासून 22 एप्रिल हा जो दिवस आहे संपूर्ण जगात वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो। स्टॉकहोम येथे 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या वतीने मानव पर्यावरण विषयक परिषद आयोजित केली गेली होती आणि 1980च्या दशकात पर्यावरण चळवळीचा जगभर प्रसार झालेला होता। तर या पर्यावरण चळवळीचे काही वेगळे पण आहे तर ते जाणून घेऊयात। नंबर 1 आहे, संपूर्ण मानवतेचे कल्याण हेच पर्यावरण चळवळीचे लक्ष्य आहे। नंबर 2, या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आणि सर्वसमावेशक आहे। आदिवासी असेल आणि शेतकरी किंवा स्त्रिया असतील अशा वेगवेगळ्या कारणांसाठी दुर्लक्षित गटांना पर्यावरण चळवळीने आपल्या कक्षेत सामावून घेतलेले आहे। नंबर 3 आहे, पर्यावरण जतनाचा विषय मांडण्यासाठी या चळवळीने अहिंसक मार्ग अवलंबिलेला आहे। याबरोबरच 4th वेगळं पण आहे, पर्यावरणविषयक धोरणे तयार करताना आणि कायदे अंमलात आणताना सामूहिक हिताचा आधार घेण्यास सरकारला या चळवळीनं भाग पाडलेला आहे। त्यानंतर पर्यावरणवादी चळवळीच्या उदयाची कारणे नेमकी कोणती आहेत ते जाणून घेऊयात। क्रमांक 1 कारण आहे, पर्यावरण ऱ्हासातून पर्यावरण चळवळीचा उदय झाला। औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि तंत्रज्ञानाचा अत्याधिक वापर यामुळं वेगानं होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हे एक चिंतेचं प्रमुख कारण आहे। लोकसंख्येच्या वेगवान वाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंधित वापर होत आहे। जमीन, पाणी आणि जैव विविधतेशी संबंधित प्रमुख समस्या समाजाच्या पर्यावरणीय संतुलनावर विपरीत परिणाम ह्या करत आहे। जंगल तोड असेल, वृक्ष तोड असेल, त्याचबरोबर पाणी असेल, जमीन असेल आणि या संतुलित याच्यावर संतुलित विपरीत परिणाम होत आहेत। प्राणवायू, वायू प्रदूषण, सागरी आणि किनारी प्रश्न, मृदा म्हणजे माती प्रदूषण यासारख्या समस्या हे पर्यावरणीय असमतुलनाचे दुष्परिणाम आहेत। नंबर 2 आहेत, मनुष्य आणि निसर्गाच्या दरम्यानच्या परस्पर क्रिया ही या चळवळीची मध्यवर्ती संकल्पना आहे। गांधीजींची ग्राम स्वराज्य ही संकल्पना विवेकवाद आणि स्वयंपूर्णता यावर आधारित आहे। मार्क्सवाद्यांच्या मते पर्यावरणीय ऱ्हास हा सामाजिक विषमतेची परिणती आहे। पर्यावरणीय चळवळीची कारणे केवळ पर्यावरणाशीच ती संबंधित नाही तर ती आर्थिक आणि सामाजिक सुद्धा आहे। नंबर 3 कारण आहे, भारतातील पर्यावरणीय चळवळी कोणत्या आहेत ते पाहूया। पर्यावरणीय चळवळ जी आहे ही पर्यावरण चळवळ भारतामध्ये व्यापक स्वरूपाची आहे। त्यामध्ये पर्यावरणीय आरोग्य असेल, मानवाधिकार असेल, आदिवासींचे हक्क असतील आणि पर्यावरणीय स्त्रीवाद असेल इत्यादी मुद्द्याचा समावेश आहे। हर्ष शेट्टी यांनी पर्यावरण विषयक चळवळीचे काही 5 प्रकार पुढील प्रमाणे सांगितले। त्यातला 1, जंगल आणि वनसंपदा, 2, जमीन वापर, नंबर 3, पाणी आणि धरण विरोधी, नंबर 4, विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी आणि नंबर 5, सागरी स्रोतांसाठीचा संघर्ष इत्यादी हे हर्ष शेट्टी यांनी पर्यावरण विषयक चळवळीचे 5 प्रकार सांगितले। त्यानंतर पाहूयात चिपको आंदोलन। आता चिपको म्हणजे काय, तर चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे।
मार्च 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यात चिपको या आंदोलनाची सुरुवात झाली. चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग जो आहे हा जंगलानं खूप व्यापलेला आहे. उपजीविकेचे साधन प्रामुख्याने शेती आणि वन उत्पादनावर आधारित असल्यानं जेव्हा सरकारच्या परवानगीने जंगल ठेकेदारांनी जंगलतोड करण्यास सुरुवात केली तेव्हा संतप्त लोकांनी त्यास विरोध करण्यासाठी चिपको आंदोलन सुरू केले. जंगल ठेकेदार व त्याचे मजूर जेव्हा झाडे तोडण्यासाठी पोहोचले तेव्हा ग्रामस्थ पुरुष व महिलांनी झाडांना मिठ्या मारल्या. हा निषेध इतका मोठ्या प्रमाणावर घडला की ठेकेदार व सरकारी अधिकाऱ्यांना शेवटी माघारच घ्यावं लागलं. या घटनेमुळे जंगलतोड विरोधात निषेध करणाऱ्या अशा बऱ्याच प्रकारात इतर अनेक गटाचे मनोबल सुद्धा वाढले गेले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट आहे नर्मदा बचाव आंदोलन. जवाहरलाल नेहरूंना आधुनिक भारताची मंदिरे म्हणून संबोधत स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणात अनेक धरणांचे प्रकल्प मंजूर झाले. धरणे बांधण्यांचा अपरिहार्य परिणाम म्हणजे विस्थापन होय. विस्थापनामुळे आदिवासींचे जीवनमान नष्ट होत आहे. नर्मदा ही पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी आहे. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यास महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना फायदा होईल असा समर्थकांचा त्या काळात दावा होता. धरणामुळे मूळ निवासींची उदरनिर्वाहाची व्यवस्था नष्ट होऊन ते विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा 1985 मध्ये मेधा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन ज्याला NBA ही संघर्ष चळवळ उभी राहिली. लवकरच ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनली आणि 1994 मध्ये राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी पाटकर यांनी बेमुदत धरण आंदोलन सुरू केले. विस्थापितांचे योग्य पुनर्वसन व उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने या मागण्या निश्चित करण्यात आल्या. आंदोलनाद्वारे शाश्वत विकासाचा विषय ऐरणीवर आला. या आंदोलनाने विकासाबद्दलच्या धोरणात्मक निर्णयाचा वैधतेबद्दलचा आणि त्याचा उपयोगितेवर एक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तर विद्यार्थी मित्र हो, पर्यावरण हे खऱ्या अर्थानं दूषित कोणकोणत्या कारणामुळे होतं आपल्याला माहिती आहे की जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण ह्या तिन्ही प्रदूषणानं समाजावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे समाजामध्ये राहत असताना लोकांनी किंवा जनतेनं आपल्या सभोवतालचा परिसर जो आहे तो सातत्यानं सुंदर ठेवावा, हरित ठेवावा, स्वच्छ ठेवावा आणि आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचं रक्षण करावं असं गाव गाव, शहर शहर आणि आदिवासी भागातील लोकांनी जर एकसंघ पद्धतीने जर ठरवलं तर निश्चितपणे आपल्या सभोवतालचा, आपल्या निसर्गाची सेवा, निसर्गाचा समतोल अबाधित राहील. वेळच्या वेळेवर निसर्ग आपल्याला कृपा करेल, वेळच्या वेळेवर पाऊस पडेल, वेळच्या वेळेवर थंडी राहील, वेळेच्या वेळेवर उन्हाळा जाणवेल आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणे, पर्यावरणाचं संवर्धन करणे आणि पर्यावरणाची स्वच्छता ठेवणे ही आजच्या काळात काळाची गरज बनली. विद्यार्थी मित्र हो, वृक्ष तोड करण्यापेक्षा वृक्ष लागवडीवर भर द्या. स्वतःच्या घरासमोर वृक्ष लावा, स्वतःच्या शेतीवर वृक्ष लावा, सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लावा. वृक्ष लागवड ही सातत्यानं ही मोहीम चालू जर ठेवली तरच खऱ्या अर्थानं निसर्ग हा समतोल राहील आणि पर्यावरण सुरक्षित राहील. दळणवळणाची साधनं विपुल प्रमाणात वाढलेली आहे. टू व्हीलर पासून तर अवजड वाहनापर्यंत जे काही वाहनाच्या मधून जो काही धूर निघतो, कंपन्या कारखाने आणि गिरणीच्या चिमण्यामधून आणि धुरंड्यामधून जो धूर निघतो यानं अत्यंत वाईट अशा प्रकारचं वायू प्रदूषण पसरत आहे. त्याचबरोबर शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, त्या गावामध्ये आणि शहरामध्ये जे तुंबलेली गटारं असतात तर त्या गटाराच्या माध्यमातून सुद्धा जल प्रदूषण किंवा कारखान्याच्या जे काही अतिरिक्त रसायनयुक्त जे काही पाणी बाहेर पाझरतं किंवा निघून जातं त्यातून होणारं जल प्रदूषण हे जीवनासाठी, मानवी जीवनासाठी फार प्रचंड प्रमाणात घातक स्वरूपाचं आहे. त्याचबरोबर वाहनांचे कर्णकर्कश आवाज, स्पीकरचे वाढते आवाज, गर्दी, गोंगाट यातून किलबिल अशा प्रकारचा मोठ्या निघणारा आवाज यातून ध्वनी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि ह्या तिन्ही प्रदूषणाच्या इजा ह्या मानवी देहाला किंवा मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि एकंदरीतच मानवाबरोबरच समाजाचं आरोग्य बिघडलं जातं आणि म्हणून हे समाजाचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पर्यावरण दूषित न होता पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरण हे सातत्यानं स्वच्छ, सुंदर आणि हरित अशा प्रकारचा प्रदेश आणि वातावरण असलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी. धन्यवाद.